महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत। आज 16 जून 2023 शुक्रवार। पाहूया राज्यातील हवामानाविषयीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट। बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनची वाटचाल रखडली होती, मात्र आता अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होताना दिसतंय। त्यामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलंय। दरम्यान दुसरीकडे मात्र स्कायमेट या खासगी संस्थेकडून थोडा चिंताजनक अंदाज वर्तवण्यात आलाय। येत्या 4 आठवड्यात देशात पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज स्कायमेट कडून वर्तवण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता असतानाच जसा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल तसा मान्सून राज्यभरात सक्रिय होईल असं भारतीय हवामान खात्यानं म्हटलंय। तर 26 जूनपासून मध्य भारतासह महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय। दरम्यान भारतीय हवामान खात्यानं आज राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला असून यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांच्या तुरळक भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलाय।